मैं आज पुरुष निर्भयता का वरदान लिए आया फूफर। पै पीकर सब मरते आए, मैं अमर हुआ लो विष पीकर। जनसंघाचा कार्यकर्ता ते देशाचा पंतप्रधान असा अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास राहिला। आपल्या अमूक वक्तृत्वाच्या जोरावर सभागृहात आणि सभागृहाबाहेर त्यांनी अधिराज्य गाजवलं। जनसंघाचे खासदार असताना अटल बिहारींनी केलेलं संसदेतलं भाषण ऐकून एक दिवस तू देशाचा पंतप्रधान होशील असं भाकीत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वर्तवलं होतं। ते भाकीत 1996 पूर्ण झालं। हम छत्रपति शिवाजी महाराज के जीवन और संघर्ष से प्रेरणा लेंगे। सामाजिक समता का बिगुल बजाने वाले महात्मा फुले हमारे पथ प्रदर्शक होंगे। भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के किनारे खड़े होकर मैं ये भविष्यवाणी करने का साहस करता हूं, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खेलेगा। अटल बिहारी यांच्या काव्यात्मक भाषणाचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर विशेष प्रभाव होता। पंडित नेहरू त्यांच्या भाषणाचे चाहते होते। साहित्य ते परराष्ट्र व्यवहार यासारख्या विषयांवर अटल बिहारींचा दांडगा व्यासंग होता। पोखरण अणुचाचणी, कारगिल युद्ध, विश्वासदर्शक ठराव यावेळी अटल बिहारींनी केलेली सभागृहातील भाषण प्रसिद्ध आहेत। अटल बिहारी 1957 साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले। तब्बल 9 वेळा त्यांनी लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं। मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते। 2 वर्षानंतर 1980 मध्ये वाजपेयी यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षाची घोषणा केली। वाजपेयी 1996 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले। ब्युरो रिपोर्ट, इनाडू इंडिया।